या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यवतमाळ जिल्ह्यातील पूर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। दरम्यान पुरात अडकलेल्या 81 जणांना सुखरूप बाहेर काढणाऱ्या NDRF आणि SDRFच्या टीमचं मंत्री पाटील यांनी कौतुक केले। दरम्यान नुकसानग्रस्तांना लवकर मदत होईल। दौऱ्यावर असताना मला ही बातमी सकाळी रेल्वेतून उतरल्यानंतर कळली। मी या विभागाच्या प्रत्येक जिल्हा अधिकाऱ्यांशी ताबडतोब नंदुरबारहूनच संपर्क केला आणि महागावला ज्या पद्धतीने लोक अडकलेली होती त्यांना रेस्क्यू करण्याच्या दृष्टिकोनातून आमच्या मुंबईमधल्या नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून SDRF असेल किंवा एअरलिफ्टिंग करायची असेल तर त्या बाबतीत सूचना दिल्या आणि त्या दृष्टिकोनातून SDRFची टीमसुद्धा या ठिकाणी दाखल झाली। काल त्या पद्धतीने रेस्क्यू करायला SDRFला जर का काही अडचण आली तर एअरलिफ्ट आपल्याला करता येऊ शकतं तर हेलिकॉप्टरची सुद्धा व्यवस्था करण्यात आली। ते रायपूरहून नागपूरहून इथपर्यंत ते दाखलही झालं पण SDRFच्या जवानांनी अतिशय उत्कृष्ट काम करून जवळपास 110 लोकांना रेस्क्यू करून सुरक्षित ठिकाणी हलवलेलं आहे। आता येणाऱ्या काळामध्ये पाऊस किती पडतो, अजून धोका किती वाढतो, धोक्याची पातळी नद्या किती ओलांडतात या दृष्टिकोनातून जिल्हा प्रशासन असेल किंवा प्रशासनातले सर्व अधिकारी आणि शासनातले सगळे पदाधिकारी हे दोघं मिळून या सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवून राहतील आणि पाहिजे ती मदत सगळ्यांना होईल। सोलापुरात वेज नॉनवेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित। चवीला टेस्ट हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट। बर्थडे पार्टी कार्यक्रम विविध पार्टीचे ऑर्डर स्वीकारले जातील। ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय। आमचा पत्ता हॉटेल रोहित, दादर रस्ता अपोजिट कारीगर पेट्रोल पंप, सोलापूर।